संगमनेर मध्ये सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला छात्र भारतीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे राज्य संघटक अनिकेत घुले यांनी आज बुधवारी स्पष्ट केलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभे आहोत. आगामी काळामध्ये काही उग्र स्वरूपाच्या आंदोलनाची वेळ आली तर आम्ही कर्मचाऱ्यांसोबत ठाम आहोत, असेही राज्य संघटक अनिकेत घुले यांनी संगमनेर शहरामध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. विलगीकरण करावं ही कामगारांची एकदम प्रमुख मागणी आहे आणि स्पष्ट मागणी आहे. बसचं खाजगीकरण करणं म्हणजे या देशातल्या गोर गरीब महिला यांच्या प्रवासावरती दगा आणल्यासारखं आहे. विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात कॉलेजेस सुरू झालेले आहे तरीही बस बंद आहे आणि सरकार बस सुरू करायला तयार नाही आहे. सरकार कोणत्याही सरकार असू द्या, त्यांनी बसचं खाजगीकरण करण्याचा अट्टास हा सुरूच ठेवलेला आहे. शिवशाहीसारख्या बस सुरू केल्या, कॉन्ट्रॅक्ट बेसवरती बसचं खाजगीकरण सुरू झालेलं आहे आणि या पद्धतीने जर बसचं खाजगीकरण सुरू राहिलं तर ही अतिशय धोक्याची बाब आहे. गोरगरिबांच्या प्रवासावरती लात मारल्यासारखं सरकार करत आहे. कोणतंही सरकार याबद्दल बोलायला नाही. अगदी शरद पवारांपासून तर विरोधी पक्षांपर्यंत कोणीही याच्यावरती बोलत नाही. ही अतिशय भयंकर आणि निषेधार्थ बाब आहे. मी छात्र भारतीच्या वतीने या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. मी अनिकेत घुले, छात्र भारतीचा राज्य संघटक म्हणून काम करतो.